नमस्कार मित्रांनो संग्राम पेटकर दोनशे पंचावन्न या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर हा वीक एक, एक जबरदस्त राहिला आणि भरपूर खूप काही शिकायला मिळालं म्हणजे काही जे टेक्निकल्स पॉईंट होते त्याच्या सुद्धा मार्केट गेलेलं आहे तर बघितलं तर इथं एक बेरिश इंगलफिंग पॅटर्न तयार झाला होता दोन दिवसापूर्वी पण त्याच्यानंतर मार्केट असं वाटलं होतं की खाली जाईल पण अनफॉर्च्युनेटली काही चांगल्या घडामोडी घडल्या आणि मार्केट वर गेलं म्हणजे इथं जर क्लोजिंग जर बघितलं तर सतरा हजार सहाशेला झालं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट वर क्लोज झालं सतरा हजार आठशेच्या आसपास आणि काल जर बघितलं तर मार्केट क्लोज झालं सतरा हजार ऑलमोस्ट नऊशेच्या आसपास सो एक ही पॉझिटिव्ह न्यूज आहे फक्त आता एकच रेजिस्टन्स आहे तो म्हणजे अठरा हजारचा सर अठरा हजारच्या अठरा हजारला जाऊन मार्केट तीन वेळा खाली आलेला आहे तर हा एक मेजर रेजिस्टन्स आहे जेव्हा अठरा हजारच्या वर मार्केट क्लोजिंग देईल त्याही मार्केट फुल बूममध्ये पुन्हा एकदा अपट्रेंडला जाऊ शकतं आहे तर आता आपल्याला बघायचं आहे की ह्या वीकचे असे कोणते जे दोन स्टॉक आहेत जे तुम्हाला चांगला रिटर्न देऊ शकतात तर पहिला आहे इन्फोसिस इन्फोसिस तुम्हाला माहीत आहे की डॉलरची प्राईस वाढत आहे डॉलरची प्राईस वाढणे हे इंडियन ज्या कंपन्या आहेत ज्या सॉफ्टवेअरच्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी हे चांगल्या गोष्टी असतात की त्यांचा रेव्हेन्यू जनरेट जास्त होतो तर बघितला तर ऑलमोस्ट एक अठरा हजार सप्टेंबरच्या महिन्यात तो एक अठराशेच्या आसपास शेअर होता आणि तिथून पुन्हा त्यांनी लो दिला होता सोळाशे पन्नास सो सोळाशे पन्नासपासून तो पन्नास पुन्हा एक अपट्रेंडला लागलेला आहे तर आता जर तुम्हाला जर बाय करायचा असेल हा शेअर तर ऑलमोस्ट सतराशे तेवीस ते सतराशे पंचवीस ह्या प्राईसला तुम्ही बाय करू शकता आणि तिथून पुढे हा स्टॉक तुम्ही लाँग लाँग टर्मला होल्ड करू शकता अदरवाईज तुम्ही जर ट्रेडर असाल तर तुम्ही पाच टक्के म्हणजे एक ऑलमोस्ट अठराशेच्या वर तुम्ही याचं प्रॉफिट बुकिंग करू शकता तर हा एक एक शेअर आहे ह्या वीकमध्ये मी फंडामेंटल्स घेत नाही कारण स्टॉकच मी चांगले सिलेक्ट केलेले आहेत सो ह्याचे फंडामेंटल्स इन्फोसिसचे बघण्या बघितले नाही तरी सुद्धा चालेल हा एक स्टॉक निफ्टी फिफ्टीचा स्टॉक आहे तर हा एक तुम्ही सतराशे वीस ते सतराशे पंचवीस ह्याच्यामध्ये किंवा त्याच्यावर जरी बाय केला तरीसुद्धा चालेल दुसरा स्टॉक आहे तो शिल्पा मेडिकेअर रिलेटेड आहे शिल्पा मेडिके रिलेटेड जर बघितला तर इथे एक असा डब्ल्यू पॅटर्न झालेला दिसतोय ओके सो so, इक हा स्टॉक होता ऑलमोस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये जर बघितला तर तो एक सहाशे सत्तरच्या आसपास होता सहाशे सत्तरवरून त्याने लो दिला होता ऑलमोस्ट फोर नाईंटी फाईव्ह बिलो फाय हंड्रेड दिला होता त्याच्यानंतर तो पुन्हा त्याने वर केला सहाशे तीसला आणि पुन्हा तो खाली आला फाईव्ह फोर्टीला तर इथे एक सपोर्ट तयार झालेला आहे आणि आताच त्याने एक चांगला वॉल्यूम जर बघितला वॉल्यूम गेन झालेला आहे सो तो वॉल्यूम गेन जर बघितला तर इथे आता झालेला आहे तर तुम्ही ह्या जर स्टॉक बाय करायचा असेल तर अबो सिक्स हंड्रेड हा तुम्ही स्टॉक हा बाय करू शकता आणि टार्गेट ह्याचं जर म्हटला तर पहिलं टार्गेट असेल सिक्स थर्टी म्हणजे इथं हा त्याचा टार्गेट असेल पहिला सिक्स थर्टी आणि दुसरं टार्गेट असेल सिक्स सिक्स्टी म्हणजे सहाशे साठ हे दुसरं टार्गेट असेल तर हे आ, दोन स्टॉक आहेत या वीकचे जर तुम्हाला बाय करायचे नसतील तर तुम्ही हे स्टॉक वॉचलिस्टमध्ये ॲड करून याचा अभ्यास करू शकता स्टॉक घ्यायचे की नाही शेवटी तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारा अदरवाईज तुम्ही पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवून तुम्ही हा स्टॉक वॉच करू शकता किंवा ह्याचा स्टडी करू शकता तर हे आहेत हे या वीकचे दोन स्टॉक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू